एका वेळची गोष्ट आहे. एका गावामध्ये रुबी तिच्या आई बाबांसोबत राहत होती. रुबीचा परिवार खूपच आनंदी होता. तिचे आई वडील तिच्यावरती खूप प्रेम करत होते. एक दिवस पूर्ण परिवार एका मेल्यामध्ये गेला होता. तेवढ्यात मेल्यामध्ये सगळे लोक पळू लागली. एक बैल वेडा झाला होता. लोक इकडे तिकडे पळू लागली आणि याच वेळेस रुबी तिच्या आई वडिलांपासून वेगळी झाली. याच धावपळीमध्ये त्या बैलाने रुबीच्या आई वडिलांना खूप जोरात मारलं. रुबी अनाथ झाली. रुबीचे काका काकी तिला त्यांच्या सोबत घरी घेऊन गेले. रुबी बाळा, आम्ही दोघं तुझ्या आई वडिलांची जागा तर कधी घेऊ शकणार नाही बाळा, पण आमच्याने जे काही होईल ते आम्ही तुझ्यासाठी नक्की करू. आतापर्यंत आमची एकच मुलगी होती, ॲनी. आजपासून तूही आमच्या मुलीसारखीच आहेस. काही दिवसापर्यंत रुबी आनंदाने राहिली. परत तिच्या काकीची वागणूक बदलली. रुबी! हा काकी. दिसत नाही का तुला की सगळं घर किती घाणेरड आहे? आता काय सगळं काम मीच करू का? नाही काकी, मी तुमची मदत करते. रुबीने तिच्या काकीची मदत केली. मग काय तर आता तिच्या काकीने रोज आता तिच्याकडून काम करून घेऊ लागली होती. रुबी, सगळी भांडी धुवून घे आणि परत ॲनीसाठी जेवणही बनव. कधी कधी रुबी घराच्या मागे असलेल्या झाडाखाली बसून रडत असायची. अरे देवा, तू एवढा निर्दयी का आहेस? एकतर तुम्ही माझ्या आई वडिलांचा जीव घेतला, म्हणून माझे काका काकी माझ्या सोबत मोलकरणी सारखं वागतात. माझ्या सोबत कोणी बोलतही नाहीये. यापेक्षा चांगलं झालं असत देवा, तुम्हाला मारलं असतस. नाही बाळा, असं नको बोलू. आवाज ऐकून रुबीला आश्चर्य झालं. तिला समजतही नव्हतं हा आवाज येतोय कुठून. मी बोलतो आहे, खजुराचं झाड. झाड? छोटी रुबी झाडाला बोलत पाहून घाबरली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. घाबरू नकोस रुबी, मी तुला काहीही करणार नाही. मी जादूचं खजुराचं झाड आहे. रुबी, इथे ये. रुबी झाडाच्या जवळ गेली. तुला माझ्याशी मैत्री करायला आवडेल? हो. तुला जेव्हा कोणाशी बोलायचं असेल ना, तेव्हा इकडे ये माझ्याकडे. मी तुझं सगळं काही ऐकून घेईन रुबी. माझी काकी खूप वाईट आहे. दिवसभर माझ्याकडून काम करून घेते आणि मला जेवण पण देत नाही. मला खूप भूक लागली आहे. अरे बस एवढंच? जादुई खजुराच्या झाडाने जादू केली आणि रुबीच्या समोर एक मोठ जेवणाचं ताट आलं, ज्यामध्ये खूप सगळं जेवण होत. अरे बापरे, एवढं सगळं जेवण! खा रुबी, खा. याच दिवसापासून ज्यावेळेस रुबीला उदास वाटायचं किंवा तिला भूक लागली असेल, तेव्हा ती त्या जादूच्या झाडाजवळ निघून जायची. आता रुबी घरातलं सगळं काम लवकर लवकर पूर्ण करत होती आणि जादुई झाडासोबत बोलायला जायची. 10 वर्ष निघून गेली. रुबी मोठी झाली. ती आताही जादूच्या झाडासोबत बोलत असायची. रुबी! जादूचं झाड, काकी मला बोलवत आहे, मी जाऊन येते. परत भेटू. कुठे जात असतीस तू? रोज रोज तुला शोधावं लागतं मला. काकी, मी तर इथेच होते, अंगणामध्ये. सगळं काम झालं? हो, सगळं झालं. ऐक, उद्या आईनीचा वाढदिवस आहे. घरात खूप सगळे माणसं येतील. तुला आजच घराची चांगली सफाई आणि सजावट करायची आहे आणि उद्या सगळ्या पाहुण्यांचं जेवणही बनवायचं आहे. ठीक आहे काकी, मी सगळं करेल. रुबीने घराची सफाई चालू केली आणि सफाईनंतर तिने घराला सजावटही केली. या कामासाठी खूप रात्र झाली. दुसऱ्या दिवशी रुबी सकाळी बाजारासाठी गेली.
रुबी बाजारातून खूप सगळं सामान एकटी घरी घेऊन आली आणि एकटीनेच तिने सगळं जेवणही बनवलं। सगळं तयार आहे काकी। चांगली गोष्ट आहे। काकी, माझे कपडे फाटले आहेत। जर ॲनीचे काही जुने कपडे असतील तर तुम्ही मला देता का? रुबी ॲनीपेक्षा चांगली दिसत होती। जर ती मेजवानीला येईल तर सगळे लोक रुबीलाच फक्त बघत राहतील। हा विचार करून, काही गरज नाहीये तुला मेजवानीला यायची। आज खूप मोठी मोठी माणसे येणार आहेत। तू तुझे फाटलेले कपडे घालून कुणासमोर यायची हिम्मतही करू नकोस। पण काकी, मला पण इच्छा होते। नाही म्हणजे नाही। रुबी उदास होऊन झाडाजवळ निघून गेली आणि त्याला हे सगळं सांगितलं। तुला जेवायला जायचंय ना, बस एवढंच ना? हो, पण माझ्याकडे चांगले कपडे नाहीयेत। अच्छा, जरा तुझे डोळे बंद कर। रुबीने तिचे डोळे बंद केले आणि जादूच्या खजूरच्या झाडाने रुबी वरती जादू केली। रुबीचा पूर्ण फाटलेला ड्रेस आता तो खूपच सुंदर लाल ड्रेस बनला होता। वाव, हे तर खूप छान आहे। आता तू आज जा आणि एन्जॉय कर। रुबी घरामध्ये गेली। तिथे पाहुणे एकमेकांसोबत बोलत होते। रुबीला बघून सगळेजण तिच्याकडे पाहू लागले। एवढी सुंदर मुलगी आहे, कोण आहे ही? मेजवानीमध्ये एक राजकुमार आला होता। राजकुमारने रुबीला बघितलं आणि तिच्यासाठी तो वेडा झाला। आणि सगळ्यांच्या समोर राजकुमार रुबी समोर गुडघ्यावरती बसला। तू खूपच सुंदर आहेस, तू माझ्याशी लग्न करशील का? हो। हे सगळं बघून रुबीची काकी आणि तिची काकाची मुलगी जळू लागले। राजकुमारने रुबीला त्याच्या सोबत महल मध्ये येण्यासाठी विचारलं। मी तुमच्या सोबत येईल, पण पहिल्यांदा तुम्ही माझ्या सोबत चला। रुबी राजकुमारला जादूच्या खजुराच्या झाडाकडे घेऊन गेली। जादुई झाड, आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या। नेहमी सुखी राहा माझ्या बाळा। आणि जाता जाता माझ्या झाडाच्या सुक्या फांद्या स्वतःच्या बरोबर घेऊन जा। जेव्हा तुला काही गरज असेल तेव्हा नेहमी तुला मी मदत करेन। रुबीने वाळलेली फांदी उचलली, जादूच्या झाडाच्या गळ्यात पडली आणि तिच्या राजकुमार सोबत निघून गेली। रुबी आणि राजकुमार आनंदी राहिले।